नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर इयत्ता 10वी मराठी बोर्ड पेपर नोव्हेंबर 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2 आपणासमोर सादर करत आहे। विभाग 2 पद्य हा व्हिडिओ 16 गुणांचा आहे। विभाग 2 पद्य 2 अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 आकृतिबंध पूर्ण करा। 2 गुण कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप। दिलेली कविता लक्षपूर्वक वाचून घ्या। विभाग 2 पद्य कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप सुकावणे, लाडावून ठेवणे, सेवक असणे, स्वच्छतेची आवड। 2 कारणे लिहा। 2 गुण 1 वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण। 2 वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण। 1 वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण वस्तूंचे आयुष्य संपते। 2 वस्तूंना जपावे व लाड करावेत कारण त्याच आपला स्नेह नंतरच्या काळातही जिवंत ठेवणार असतात। प्रश्न 3 पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा। 2 गुण वस्तू निकालस सेवक असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ मुक्तछंद या प्रकारातील वस्तू या कवितेत कवी द. बा. धामणसकर यांनी वस्तूंनाही भावना असतात हे समजून वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना अत्यंत वेदक पद्धतीने व्यक्त केली आहे। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात, त्या आपल्या नोकरच असतात, त्या आपल्या सेवेत रमतात, त्या आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात, म्हणून त्या निर्जीव असल्या तरी त्यांना मान सन्मान आपण द्यायला हवा, तसेच बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान द्यावा। प्रश्न 4 काव्य सौंदर्य पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात लिहा। 2 गुण वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही। प्रश्न 4 काव्य सौंदर्य दिलेल्या काव्यपंक्ती भरून आलेले आकाश मधून घेतलेल्या वस्तू या कवितेतील असून कवी द. बा. धामणसकर यांनी कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात, व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते निर्माण होते हे विचार अत्यंत वेदक पद्धतीने व्यक्त केले आहेत। माणसे वस्तूंना निर्जीव समजून त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात, म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना जीव मन आहे असे समजून वागलो तर वस्तूंना परमानंद होतो। वस्तूंना जीवापाड जपावे तसेच त्यांची काळजी घ्यावी, त्यांचे खूप लाड करावेत कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया जिवाळा स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत, म्हणून केवळ माणसाने माणसाशी असलेले माणुसकीचे नाते जपावे असे नाही तर आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही जपावे। वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही, या ओळीतून मानवास नवीन दृष्टिकोन दिलेला आहे। आ. 1 खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा। 1 खोद आणखी थोडेसे। 2 तू झालास मूक समाजाचा नायक। 1
प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, 3 प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे अथवा न आवडण्याचे कारण, 2 गुण, 1 गुण, 1 गुण, आ एक एक खोद आणखी थोडेसे, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री आसावरी काकडे, 2 प्रस्तुत कवितेचा विषय जीवनात प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्व, प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे, आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी जिद्द आशावाद सूचित करणारा आहे, तसेच वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये, उमेदीने जगण्यासाठी कष्टाची धार धरावी हा संदेश मनावर ठसला आहे, प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे हे मनोमन पटते, ही कविता मला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते, कवितेतील शब्दांनी मनाला उभारी येते, या कवितेमुळे मनातील निराशवादी विचार दूर झाल्याने ही कविता मला खूप आवडली आहे, ही कविता सुंदर आहे, आधुनिक युगातील प्रत्येकाला उभारी देणारी कविता आहे असे मला वाटते, वेगवेगळे सकारात्मक नाविन्यपूर्ण विचार या कवितेतून व्यक्त होतो म्हणून ही कविता मला खूपच आवडली। आपणास सराव व्हावा म्हणून मी येथे दुसरा प्रश्नही सोडवून दाखवलेला आहे, 2 तू झालास मूक समाजाचा नायक, 1 प्रस्तुत कवितेचे कवी ज. व्ही. पवार, 2 प्रस्तुत कवितेचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचे वर्णन, कविता आवडण्याची कारणे, डॉक्टर आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता मला खूप आवडली, महानायकाच्या कर्तृत्वाची महती कवीने आपल्या ओघवत्या शैलीत सांगितली आहे, कविता वाचताना डॉक्टर आंबेडकरांची महानता समजली, त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजाचा प्रत्यय आला, मात्र तो समाज शांत थंड झाल्याची दुःखद जाणीव शेवटच्या चार ओळीत व्यक्त झाल्याने मन व्याकुळ होते, कवीने कवितेतून दिलेला संदेश वाचकाला आजची परिस्थिती व्यक्त करणार आहे, तो संदेश मोलाचा आहे, काव्यात्मक पण थेट विधानामुळे कवितेतील विचार मनावर परिणाम करणारे असल्याने मला ही कविता खूपच आवडली। 2 पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा, 4 गुण, अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची। रसग्रहण, आशय सौंदर्य, श्री दासबोध दशक द्वितीय समास दुसरा उत्तम लक्षण या रचनेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत, आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे। काव्य सौंदर्य, संत रामदास म्हणतात जीवनात सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गाने कधीही जाऊ नये, ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल असे वागणे टाळावे, आदर्श व्यक्तीने आपली सत्कीर्ती वाढवावी, आपल्या व्यक्तिमत्वाची कीर्ती पसरेल अशी वागणूक करायला हवी, त्यासाठी विवेकाने सत्याचा मार्ग आचरावा, लोक आपली निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये, विवेक बुद्धी ठोस असणे खूप महत्वाचे आहे। भाषिक वैशिष्ट्ये, संत रामदासांनी सन्मार्गाचे लक्षण सांगताना सामान्य माणसांना समजतील असे मुद्दे दिलेल्या ओळीत सांगितले आहेत, सत्कीर्ती व अपकीर्ती तसेच वाढवावी व सांडावी या विरोधी शब्दांमुळे लोकांवर तत्व ठसवणे सोपे झाले आहे, ओवींमध्ये दृढ धरणे हा वाक्यप्रचार सुंदररित्या उपयोगात आणला आहे, लोकांवर आदर्शत्वे ठसवण्याची संत रामदासांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे, लोकांचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारी ही कविता आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी
मराठी बोर्ड पेपर नोव्हेंबर 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 3 व्हिडिओ पहा. विवेक सर्स केअर एज्युकेशनल ट्रिक्स. विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणे हेच आमचे ध्येय. पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लाईक सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग.